मोहाड़ी के विश्रांति गृह में दोपहर को भाजपा के युवा मोर्चा के विश्वनाथ पांडे बुच्चे ने पत्रकार परिषद ली, जहां पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि विधायक नरेंद्र पोंटेकर पूर्व राज्य मंत्री डॉक्टर परिणय फुके पर झूठे आरोप न लगाए। मला काही म्हणणे नाही, कारण ते आमच्या युतीतलेच आमदार आहेत, परंतु मी त्यांना एक सूचना देऊ इच्छितो की भोंडेकर साहेब, आमच्या युतीत आपण एकच युतीत लिहावं आणि आपण सर्वांसोबत समन्वयाने वागावं, सर्वांना घेऊन चालावं, कुणावरही टीकाटिंबी करू नये, जेणेकरून आपली युती टिकून राहील, एवढे मी भोंडेकर साहेबांना या माध्यमाने मेसेज देऊ इच्छितो। मागील 2 दिवसाआधी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्रजी भोंडेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये फुके साहेबांवर जो आरोप केला त्यांचा खंडन करण्याकरिता मी पत्रकार परिषद घेतली। त्यांनी म्हटलं की परिणयजी फुके साहेब यांनी लोकसभेचा उमेदवार का हरला याच्यावर आत्मचिंतन करावं हे म्हटलं, पण मी त्यांना सांगू इच्छितो की फक्त परिणयजी फुके यांनीच कसे आला, कारण उमेदवार ते युतीचे होते आणि त्यांची जी विधानसभा आहे भंडारा विधानसभा, त्या विधानसभामध्ये क्षेत्रामध्येही मेणे साहेब जवळपास 21 मतांनी मागे आहेत, त्यांनी आत्मचिंतन करावं, कारण युतीचे उमेदवार होते, आम्हाला त्यांची गरजही नाही, कारण भोंडेकर साहेबांनी जी जुनी शिवसेना होती, खूप मोठी शिवसेना होती, त्यामध्ये नरेश दहारेपासून अनेक लोक जुने लोक शिवसेनेमध्ये होते, भोंडेकर साहेब जेव्हापासून त्या सेनेमध्ये आमदार बनले तेव्हापासून त्यांनी एकदम फुटीरवादी सेना केली, सेनेमध्ये जुने लोक आजही नाही आणि त्यांनी गुटबाजी करूनच सेनेचे तुकडे तुकडे केले।